राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे, कारण की कोरोना विशेष रजेसंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांमध्ये सध्या संभ्रम दिसून येत आहे आणि या रजा किती दिवस घ्याव्यात, 7 दिवस, 14 दिवस की 21 दिवस, याबाबत शासनाच्या आरोग्य विभागाचं मार्गदर्शकपर पत्र आहे, याबाबत सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे कार्यालय दिनांक 24/3/2021 रोजीचं हे पत्र आहे. विषय: लॉकडाऊन कालावधीत घरून काम केल्याने मानधनाबाबत आणि कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत. संदर्भ: माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे दिनांक 4/3/2021 रोजीची मान्य टिप्पणी. महाराष्ट्र राज्यात दिनांक 23/3/2020 पासून पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. सदर लॉकडाऊन कालावधीत काही कर्मचारी हे तत्कालीन परिस्थितीमुळे कार्यालयात उपस्थित राहू शकले नव्हते व काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहू शकले नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना किती दिवसांची रजा मंजूर करायची याबाबत वारंवार जिल्हा स्तरावरून विचारणा केली जात होती, त्यामुळे सदर कारणास्तव मार्गदर्शक सूचना निर्गमित करावयाची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने संदर्भाधीन मान्य टिप्पणीनुसार खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. 1. लॉकडाऊन कालावधीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने घरातून काम केले आहे व ज्या वरिष्ठांनी प्रमाणित केले आहे त्या कालावधीचे वेतन अशा कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे. जुलै महिन्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली होती, त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यास दिनांक 31/7/2020 नंतरचे घरून काम केल्याचे मानधन अदा करण्यात येऊ नये. 2. जे कर्मचारी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयात दाखल केल्यापासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत व त्यानंतरचे 7 दिवस आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना घरी आयसोलेशन असलेले कोविड पॉझिटिव्ह कर्मचारी कमाल 14 दिवस विशेष भर पगारी रजा मंजूर करण्यात यावी. 3. जे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना हाय रिस्क म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते त्यांनी त्यावेळी आवश्यक प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर केली असल्यास आणि या कालावधीमध्ये घरून कार्यालयाचे काम केले असल्यास अशा कर्मचाऱ्यांना कमाल 10 दिवसांची भरपगारी रजा मंजूर करण्यात यावी. डॉक्टर सतीश पवार, अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे.